मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाशिकमध्ये थेट बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार। अमरावती विभागातल्या नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी रब्बी पिकं आणि फळबागा जमीनदोस्त। यंदा सरासरीच्या 94% पाऊस पडणार, तर महाराष्ट्रात जुलै ऑगस्टमध्ये कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज। सोळा एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई। अमित शहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारींचा होणार गौरव। परभणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉल्वमधनं गळती सुरू। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया। नागपुरात पाणी प्रश्न पेटला। पालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर मनसेचं आंदोलन। चर्चा करण्यासाठी आयुक्त वेळ देत नसल्यानं संताप। आणि महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिल्यानं खासगी प्रवासी वाहतुकीवर परिणाम। सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जळगावात चालक मालक संघटनांचं आंदोलन।